आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी विजय ठोंबरे. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याने महाराष्ट्राला झाली अटलजींची आठवण. 1996 साली विश्वासदर्शक ठरावावेळी देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी जे अविस्मरणीय भाषण केले होते त्या भाषणाची आठवण आज अवघ्या महाराष्ट्राला होते आहे. अटलजींच्या त्या भाषणाने तमाम देशवासियांच्या मनात घर केलं होतं. सत्ता आएगी सत्ता जाएगी, सरकारें बनेगी सरकारें बिगड़ेगी, लेकिन ये देश रहना चाहिए. अशी साद घालणाऱ्या अटलजींची आठवण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमकी तीच भाषा वापरत मराठी मनाला भावनिक साद घातली आहे. सत्ता येईल सत्ता जाईल, पण माणूस वाचला पाहिजे, माणूस टिकला पाहिजे, असे ते बोलले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या शब्दांनी महाराष्ट्राला अटलजींच्या त्या भाषणाची याद आली. सोशल मीडियामध्ये या दोघांची एकत्रित भाषणाची क्लिप जोरदार व्हायरल होते आहे. सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. ठीक आहे हो, निवडणुका येतील, निवडणुका जातील, तरी कोण सत्तेत येतं कोण सत्तेत जातं, सत्ता येते जाते, पण आता जर जीव गेला तर जीव नाही परत येणार. याच्यात घाणेरडे राजकारण कोणी करू. आज देशावर महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंगावते आहे. लोकांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत राज्यातले विद्यमान आघाडी सरकार पाडण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने कंबर कसली आहे. राज्यपालांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राज्यावर संकट आलेले असताना फडणवीस आणि भाजप सत्तेचे अश्लील चाळे जोरात सुरू आहेत. सरकार पाडण्याची कारस्थानं सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य मराठी माणसाच्या मनाला व काळजाला साद घालणारे आहे, मराठी माणसाला भावूक करणारे आहे. त्यांच्या त्या वक्तव्याने अटलजींसारखा उत्तुंग नेता आणि त्यावेळची भाजप डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. या कठीण काळात उद्धव ठाकरेंचे नेतृत्वही अटलजींसारखे संयमी सभ्य आणि उत्तुंग वाटते आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.